कोरोना लसी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस मिळणार नाही. आधी घोषणा केल्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं घुमजाव सुरू आहे. लगेचच त्यांनी घुमजाव केलेला आहे. केवळ पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत देणार असल्याचा त्यांनी आता खुलासा केलाय. लसीकरणाच्या देशव्यापी रंगीत तालीमचा आढावा घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधी त्यांनी घोषणा केली होती की सर्व भारतीयांना ही कोरोना लस मोफत मिळणार, पण आता सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस मिळणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा घुमजाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. केवळ पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळेस केली आहे. लसीकरणाच्या देशव्यापी रंगीत तालीमेचा आढावा घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में जाते फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री है सर.